विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभेत मोडणाऱ्या नांदगाव मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांची चांगलीच कोंडी झालेली बघायला मिळत आहे. हीच कोंडी आता महायुतीला भारी पडणार का असा प्रश्न सध्या या मतदारसंघात उपस्थित होत आहे. कारण गेल्या 3 निवडणुकांपासून नांदगावच्या आखाड्यात भुजबळ कुटुंब उतरल्यानं इथल्या विधानसभेला वेगळे राजकीय रंग प्राप्त झाले आहेत. या आधीच्या निवडणुकांमध्ये इथं चांगली चुरस रंगताना दिसून आली, मात्र हीच चुरस आता महायुतीच्या तोंडाशी आलेली बघायला मिळते आहे. याचं कारण म्हणजे सध्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गटात आहेत, तर छगन भुजबळ अजित पवारांच्या गटात असल्यामुळं तेही महायुतीचा भाग आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर कांदे हे सर्वात आधी शिंदेंबरोबर बाहेर पडले होते, त्यामुळं नक्कीच आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार असल्यानं नांदगावची जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे असणार हे निश्चित. मात्र इथून आतापर्यंत छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे सुहास कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आले आहेत, त्यामुळं इथं उमेदवारीचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. तसं बघायला गेलं तर सुहास कांदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या उमेदवारांचं आव्हान असणार आहे. मात्र सुहास कांदे आणि भुजबळ घराण्यातील राजकीय वाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतात, त्यामुळं भुजबळ घराणं त्यांच्यासाठी नांदगावच्या विधानसभेत माघार घेणार अशी कुठलीही शक्यता नाही. या परिस्थितीत नांदगावमध्ये सध्या वेगळेच वारे व्हायला लागले आहेत. छगन भुजबळ हे सुहास कांदे यांच्या विरोधात वेगळीच रणनीती आखत असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काय आहे ती रणनीती? भुजबळ आणि कांदे यांच्या वादात महाविकास आघाडी सीट घेऊन जाणार का? कोण ठरणार नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार? हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सुहास कांदे यांनी युतीत असूनही भुजबळांना जुमानलंच नाही. लोकसभेच्या वेळी नाशिकमधील नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र भुजबळ यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत आमच्या निष्ठेबाबत सुहास कांदेंनी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांना दिलं. भुजबळ यांना लोकसभा लढवायची होती, मात्र तेव्हाही स्वतः मोदी यांनी मध्यस्थी करत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर भुजबळांनी माघार घेतली. आता मात्र भुजबळ कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत असं चित्र सध्या या मतदारसंघात दिसून येत आहे. नांदगावमध्ये भुजबळ घराण्याची एंट्री झाली तेव्हापासून इथली समीकरणं बदलली गेली. लोकसभेसारखंच या मतदारसंघातही भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचंच वर्चस्व होतं. 1990 साली इथं सत्ता बदल झाला आणि कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी या मतदारसंघातून आमदारकी मिळवली. मात्र 1995 साली युतीच्या यशात शिवसेनेनं या मतदारसंघावर ताबा मिळवला. राजेंद्र देशमुख शिवसेना भाजप युतीचे आमदार झाले. त्यानंतर 2004 या मतदारसंघावर युतीचंच वर्चस्व होतं. 2004 मात्र कित्येक वर्षानंतर काँग्रेसच्या अनिल आहेर यांना हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यात यश मिळालं. 2009 या मतदारसंघात मोठी राजकीय अदलाबदल झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदारसंघाची अदलाबदल होऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादीनं मागून घेतला. विशेष करून भुजबळ यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यात मोठे कष्ट घेतले आणि या बदल्यात त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना इथून उमेदवारी जाहीर झाली. अशा प्रकारे भुजबळ घराण्याचा नांदगावच्या राजकारणात शिरकाव झाला. पहिल्याच खेपेत पंकज भुजबळ यांनी या मतदारसंघातून मोठा विजय साकारला. 2014 भाजप आणि शिवसेनेची फारकत पंकज भुजबळ यांच्यासाठी वरदान ठरली. एकदा निवडून दिलेले आमदार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास असूनही पंकज भुजबळ यांनी या निवडून येत इतिहास रचला. मात्र पंकज भुजबळ यांच्या काळात छगन भुजबळ यांना झालेली अटक, मतदारसंघातील नाराजीचा सूर आणि पंकज भुजबळ यांचं मतदारसंघावरील दुर्लक्ष यामुळे 2019 पूर्ण ताकद लावूनही सुहास कांदे यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावंच लागलं. एक संघ शिवसेनेच्या सुहास कांदेंनी 11,000 मतांनी त्यांना पराभूत केलं. या तिन्ही निवडणुकीत पंकज भुजबळ यांना 60-75,000 दरम्यान मतं मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपल्या हक्काचा मतदारसंघ आपल्या राजकीय शत्रूसाठी सोडणं हे नक्कीच छगन भुजबळ यांना पटणार नाही. आता युती धर्म पाळायचा म्हणून छगन भुजबळांनी हे पाऊल उचललं तरी सुहास कांदे यांना याचा कुठलाच फायदा होणार नाही हेही तितकंच खरं. त्यामुळं कांदेंचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी पुतण्या समीर भुजबळांना पुढे करण्यात आल्याची चर्चा सध्या या मतदारसंघात सुरू आहे. कारण पंकज भुजबळ यांचा हा मतदारसंघ असला तरी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांच्या नांदगाव मतदारसंघात भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरूनच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की छगन भुजबळ हे या मतदारसंघातून समीर भुजबळ यांना अपक्ष उभं करत सुहास कांदे यांना धक्का देऊ शकतात. आता समीर भुजबळच का, तर गेल्या काळात नांदगाव आणि येवल्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं या भागातील नेते कार्यकर्ते छगन भुजबळ यांची साथ सोडत असल्याचं वास्तव चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे. विशेष म्हणजे भुजबळांचे निकटवर्तीय त्यांच्याच विरोधकांना साथ देत आहेत, त्यामुळं भुजबळ यांच्या अडचणी वाढतच आहेत. याला एक कारण म्हणजे बहुतेकांना पंकज भुजबळ यांचं न पटणारं नेतृत्व आहे
असं बोललं जातं. आता या सगळ्या परिस्थितीत भुजबळ यांचं काम, त्यांचं वलय, त्यांची क्षमता त्यांना येवला मतदारसंघात विजय मिळवून देईल. मात्र नांदगावमध्ये पंकज भुजबळांसमोर कडवे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. शिवाय भुजबळ यांचं शरद पवारांना सोडणं हे कित्येकांना पटलेलं नाही. त्यामुळे एवढी वर्ष ज्या मित्रांसोबत काम केलं ते मित्र आता भुजबळ यांचे विरोधक म्हणून त्यांच्या समोर असणार आहेत. अशा परिस्थितीत पंकज भुजबळ यांचं मागच्या दोन निवडणुकांमधील प्रदर्शन बघता त्यांचा हा मतदारसंघ निभावा लागणं अवघड आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तगड्या उमेदवाराची गरज असल्यानं ही कोंडी फोडण्याची क्षमता समीर भुजबळ यांच्यामध्ये अधिक असल्यानं आता त्यांनीच राष्ट्रवादीतर्फे उभं राहावं अशी गळ समर्थकांनी घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या त्यांचं नाव राष्ट्रवादीकडून घेतलं जात असलं तरी ऐनवेळी समीर भुजबळ हे अपक्ष उभे राहू शकतात. मध्यंतरी समीर भुजबळ नाशिकमध्ये किंवा पश्चिममधून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र हे दोन्ही मतदारसंघ अनुकूल नसल्यानं आता त्यांनी नांदगावमधून निवडणूक लढवावी असा मतप्रवाह पक्षातच सुरू आहे. त्यादृष्टीनं त्यांनी चाचपणी देखील सुरू केली आहे. स्थानिकांनी भुजबळांकडे पंकजऐवजी त्यांच्याच नावाचा आग्रह धरल्याची चर्चा असून नांदगावच्या भुजमध्ये आता पंकजऐवजी समीर बळ भरण्याची शक्यता आहे. समीर भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करून आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे याच विकासाच्या जोरावर ते नांदगावमध्येही बाजी मारणार का हे तर इथली पुढची समीकरणं कशी मांडली जातात याहून लक्षात येईलच. गेल्या 5 वर्षात त्यांनी विविध विकास कामांची पूर्तता करून मतदारसंघात स्वपक्षाची चांगलीच ताकद वाढवली आहे. विशेष म्हणजे अत्यंत किचकट राजकीय परिस्थितीत लोकसभेच्या वेळी दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आणि ती आघाडी मिळवून देण्यात आमदार म्हणून सुहास कांदे यांना मोठं यश मिळालं. त्यामुळं शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे निश्चितच महायुतीत वजन वाढलं आहे. अशा परिस्थितीत भुजबळ यांच्याकडून या मतदारसंघात होत असलेल्या हालचालींना वेगळाच अर्थ प्राप्त होत आहे. ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक हेच महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जातात. गणेश धात्रकांचे वडील जगन्नाथ धात्रक यांनी 2 वेळा काँग्रेसकडून नांदगावचं प्रतिनिधित्व केलं होतं. शिवसेना दुभंगल्यानंतर उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा लाभ या मतदारसंघात होईल असा ठाकरे गटाचा कयास आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे आणि मागील निवडणुकीतही चर्चेत राहिलेले बाजीराव शिंदे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कुणाला सुटणार यावर देखील इथल्या मतदारसंघाचं गणित अवलंबून आहे. या मतदारसंघाचा एक असाही इतिहास आहे तो म्हणजे इथं कुठल्याच पक्षाचा सातत्यपूर्ण प्रभाव राहिलेला नाही. कधी काँग्रेस, कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशी या मतदारसंघात फिरती आमदारकी राहिली आहे. त्यामुळं येत्या काळात या मतदारसंघात घडून येणाऱ्या घडामोडी, छगन भुजबळ यांची भूमिका आणि सुहास कांदे यांचं राजकीय ताकद या सगळ्यांची सरमिसळ कशी होणार, नांदगावची आमदारकी कोण भूषवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय? छगन भुजबळ यांची भूमिका महायुतीला पेचात पाडणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.